विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण क्रॅमर्स रूल अभ्यासला होता, त्यानंतर आपण आज अभ्यासणार आहोत 1.4. 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याच्या मतलब पहिले सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण घेणार आहोत. इक्वेशन आहे 2/x - 3/y = 15 अँड सेकंड इक्वेशन 8/x + 5/y = 77. आता याच्यामधून आपण जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यामधून आपण 2 कॉमन घेतला, राहिला तो 1/x, मायनस 3 कॉमन घेतला 1/y = 15. सेकंड इक्वेशन मधून देखील 8 कॉमन घेतला, 1/x ब्रॅकेट मध्ये आला, प्लस 5 कॉमन घेतला, 1/y आला = 77. या इक्वेशन मध्ये देखील आपण कॉमन घेतला 1/x, इथे पण तुम्हाला दिसतोय 1/y. मग 1/x आणि 1/y साठी आपल्याला काय व्हॅल्यू घ्यायची आहे? मग आता टेकिंग a फॉर 1/x अँड b फॉर 1/y. ज्या ठिकाणी 1/x आहे त्या ठिकाणी a यूज करायचा आहे, ज्या ठिकाणी 1/y आहे त्या ठिकाणी b यूज करायचा आहे. मग पहिल्या इक्वेशन वरून 2 × 1/x, 1/x साठी a, मायनस 3 1/y साठी b = 15, इक्वेशन नंबर फर्स्ट. सेम मेथड ने 8a + 5b = 77, इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल सेम करायचे आहे, एक तर a चे सेम करा, एक तर y चे सेम करा. जर आपल्याला a चे सेम करायचे असेल तर a चा पहिल्या इक्वेशन मध्ये कोएफिशिएंट आहे 2 आणि सेकंड इक्वेशन मध्ये a चा कोएफिशिएंट आहे 8. आता या ठिकाणी 2 चा 8 होण्यासाठी 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 4. आता 4 ने मल्टिप्लाय, 4 × 2 = 8a - 4 × 3 = 12b = 4 × 15 = 16, इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड याच्यामध्ये सेम कोण झाला? a. आता जर a सेम झालेला आहे, दोघांचे साइन देखील पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड, इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड, सेकंड मधून a + 5b = 77, थर्ड इक्वेशन 8a - 12b = 66. या ठिकाणी आपले साइन चेंज झाले, 8 - 8 = 0 + 5 + 12 = 17, b = 77 - 60 = 17, b = 17/17, b = 12. b ची व्हॅल्यू मिळालेली बी ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे, तर मिळालेली व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग b = 1 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. आता ज्या ठिकाणी तुम्हाला b दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा आहे 1. 2a - 3 × 1 = 15, 2a = 15 हा निगेटिव्ह ऑपोजिटला जाताना पॉझिटिव्ह झाला,
2a is equals to 18, a is equals to 18 upon 2, a is equals to 9. a मिळाला, b मिळाला, a आणि b आपण या व्हॅल्यू साठी घेतलेले आहोत, म्हणून टेकिंग मेन व्हॅल्यू ऑफ a एंड taking mean value of a and a is equals to 9, a ची mean value होती 1 upon x is equals to 9, या ठिकाणी cross multiply, x is equals to 1 upon 9. b साठी घेणार आहोत, b is equals to 1, b ची value होती 1 upon y is equals to 1, y is equals to 1. x मिळाला, y मिळाला, म्हणजे 1 upon 9 and 1 is the solution of given equations. या मेथड ने आपण या ठिकाणी 1.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व केलं आणि आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. थँक्यू.